गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी मॉर्निंगचे 10 वाजलेत आणि मी रेडी झालो आणि आज जायचं खरवलीला भांजीचं केस काढायला. काकाची मुलगी आहे ना, तिला मुलगी झाली होती, सो तिचं केस काढायला जायचं आज खरवलीला. सो पूर्ण फॅमिली आहे आज आपली. सो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. तो ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, मी तर रेडी झालो आहे. आता मम्मी रेडी होते, माझ्या गाडीवरती मम्मी येते. सो मम्मी रेडी झाली का? आम्ही निघणार. रेडी झाली पाहिजे. मम्मी सुद्धा रेडी झाले, आता निघतोय आम्ही. आता दिदीचा वगैरे त्यांची तयारी अजून होते, कारण आम्ही स्कूटी घेऊन चाललोय, त्या रिक्षा मध्ये येणार. सो आम्ही निघतोय आता. फायनली पोहोचलो आम्ही खरवलीला आणि इथनं एंट्री आहे खरवली देवीची. सो कारा कुठं आलो आपण? कुठे इथे? तर चला मंडळी, लवकर लवकर जातोय. केस वगैरे काढायला वरती गेलेत मंडळी. ते कधीपासून फोन करतात मला, मला थोडं उशीर झाला यायला. सो आता निघतोय लवकर लवकर. चला ये फायनली पोहोचलो आम्ही मंदिरावरती. वरती मंदिर आहे, अरे वर्ण व्ह्यू बघा. हो भाई, तिला वाजू दे, तिला वाजू दे. थांब 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 थांब, या पुरे थोरी थोरी पुरे वाजव. खरवली माते की जय. आम्ही इथे पहिले पाय करतो. करवली माते की जय.
टंडा टंडा सर्व झाल्यावरती यायचं असतं असं दीदी सारखं टाइम झाला आम्हाला तुला आता दिसलं टाइम झाला किती कोटे बोलते दीदी पण तेवढा सगळा कार्यक्रम आटपून झाला खाल्ला मी मेनू पासून खाल्ला आई कधी आले तुम्ही त्यांची लाडाची बहीण आली शेख माणूस आला शेख माणूस शेख माणूस आला शिव शेख तो दाखवाला तो दाखव ना दुसरा आला हा तो वाला दाखव इकडे आमचा भांजा देखील आला शिवांश भांजा आणि इकडे नील आतू सर्वजण आलेत आणि इथे नाणे सुद्धा आले आणि काय आज जेवायला सोड काय मला दिलंय भुकडल्या ना पण तू नाही काही सोय केली माझी मम्मी नानी स्पेशल आपली सोय नको करायला ना तरी करायला पाहिजे ना माझी एक एक हिल आणा पाहिजे होता रेड बुल म्हणा रेड बुल सिस्टर बरोबर आता एक फोटो काढतो काय तुझ्या टाकलीला केस कुठे गेले बाबा तुझा काहीच केस वगैरे काढून झाले आमच्या दिदूचे सो आता मी उतरतोय खाली आणि आता मी दमलोय तर दिदी मला आता उचलून नेणार आहे तूच मला उचलून मी पाच पायऱ्या चढलो का थांबत होतो आमच्या दोघी अरे किती फोटो काढता तिथे बुटकॅम्प वाले देखील आलेत आविदाचे मित्र आम्ही जेवायला बसलोय इथे दीदी बसली आणि इकडे बाबू लाजताय जेवताय सो म्हणतात आता जेवून घेतो तू नाही घाबरत तू नाही घाबरत का तू नाही घाबरत कोण होता भूत होता भूत काहीच कायराला फोन आले बघा बिझनेसमॅन कायरा शपथा दिदे ए फोन
बाबा कुठे सांग काय रे फोन टाकशील बाबा तो बाय 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 हो चलो चला तर गाईज आता आम्ही निघतोय घरी इथे सर्व काही आटपून झालंय जेवण वगैरे करून झालंय आमचं सो आता आम्ही जातो घरी गाईज आलोय आम्ही घरी आता आणि काय रे इगाने गाडीवरती ना गाडीत नव्हती चालून देत मस्ती कोर झाली काय आताच्या संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता मी रेडी झालोय आणि आता चाललोय ग्राउंड वरती क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळून घरी आलोय आणि मम्मी इकडे बाहेरच आहे मम्मी काय करतो अंडी उकरली ना तर कालवून घेतला अंड्यांचा ओके ओके चल मला मी पण आंघोळ करून घेतो चिकन खाऊन कटाला आला आता मला आज अंडी पाहिजे मग अंडी दीदी सुद्धा आहे का रे तुला पण घेऊ काय ये काय आता मी घेतलाय जेवायला सर्वजण बिझी होते तर माझ्या हातानेच घेतलाय जेवायला मी आज तर आज जेवायला आहे अंडा आणि भाकर आणि कांदा तर इकडे चालू आहे मालिश कसं वाटतं उदय एक नंबर पप्पाचा हात वडिलांचा हात आपल्या डोक्यावरती पडला ना तर अजून जरा सुकून वाटत आणि पप्पाची मालिश तर एकच नंबर आहे आता अजून एकदा करतच असत पप्पा माझी मालिश चंपी मालिश चंपी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय कारण उद्या आहे शिवाजी दादा शेलरला मॅच सो उद्या लवकर उठावं लागेल तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू गाय अशाच नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय गायज गुड नाईट लव यू येडे बनवतात कायराला कायरा रडत ना म्हणून काय आणले